त्यानंतर दोन बस वरती दगडफेक झालेली. नेमकं काय पाठवलं? आज सकाळी उस्मानाबाद आगारातून आपण एकूण 10 बसेस मार्गस्थ केल्यात. वेगवेगळ्या मार्गांवरती उस्मानाबाद परांडा, उस्मानाबाद भूम, प्रत्येक मार्गावरती एक एक बस कार्यरत, एक एक बस आपण हे केली. सकाळच्या सत्रातल्या फेऱ्या त्यांनी केलेल्या आहेत. आता दुपारच्या सत्रात वाहतूक मोठ्या प्रमाणात नाही झालेली, पण उद्या पूर्ण वाहतूक सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न राहील. ह्या ज्या बसेस गेल्या त्यातली एक उस्मानाबाद पुणे बस मार्गस्थ केली होती, पण त्याच्यावरती कौडगाव इथं मोटरसायकलवरनं येऊन अज्ञातांनी पुढील काचेवरती दगड मारलेला आहे. आणि अशीच एक दुसरी घटना उमरगा चौरस्ता इथं झालेली आहे. त्याच्यामध्ये त्या अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल आम्ही संबंधित पोलीस स्टेशनला केलेला आहे. पोलिसांचं सहकार्य आम्हाला खूप चांगलं आहे. बस स्थानकावरती पोलीस बंदोबस्तातच गाड्या सोडण्यात आल्या आहेत. उद्याही तशाच सोडल्या जातील. जे जे कर्मचारी हजर जातील त्यांना होतील त्यांना पूर्ण संरक्षण देण्याची जबाबदारी आमची प्रशासनाची राहील. आज 7 तारीख, तर जो शासनानं वाढीव पगार डिक्लेअर केला होता त्या वाढीव बेसिकनुसार जे कर्मचारी जेवढे दिवस हजर होते नोव्हेंबर महिन्यामध्ये तेवढ्या दिवसाचा त्यांचा पगार आज खात्यावरती जमा होतो आहे. त्यामुळं उद्या आणखीन कर्मचाऱ्यांनी हजर व्हावं आणि पूर्ण वाहतूक सुरळीत व्हावी असं माझं आव्हान सगळ्यांना राहील. आणि सर्वच आगारातनं बसेस सुरू करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे.